मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मुक्ताईनगर येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधक या योजनेला अडथळा आणू शकतात, म्हणूनच सरकारने आधीच 5 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. शिंदेनी हेही आश्वासन दिलं आहे की सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिलांना 1500 ऐवजी 2000 रुपये दिले जातील. यासह शिंदे यांनी सरकारच्या लोकाभिमुख धोरण ठळकपणे मांडलंय आणि आपल्याला CM नाही तर कॉमन मॅन म्हणून संबोधलंय. शैक्षणिक जगतात इतिहास रचणाऱ्या आणि ज्यांचे नेतृत्व आणि दिशा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरल्या अशा पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर DY पाटील ग्रुप कोल्हापूर.